नमस्कार, सुधास किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज बनवूया लिंबाचे गोड लोणचे। गोड लोणचे बनवण्यासाठी रसरसीत अर्धा किलो लिंबू घेतलेले आहेत। लिंबू स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। लिंबूचे 8 भाग करून घ्यायचे आहेत। एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या आहेत। शक्य होईल तेवढे बिया काढून घ्यायचे आहेत। लिंबाच्या फोडी करून घेतलेले आहेत, त्यातल्या बिया काढलेले आहेत। चला बनवूया लिंबाचं लोणचं। फोडी तयार आहेत। अर्धा किलो साखर घालून घ्यायचं आहे। अर्धा वाटी मीठ आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। लिंबाच्या फोडींना साखर आणि मिठामध्ये गोळून घेऊया। लोणच्याचा मसाला तयार आहे। मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला तयार करण्यासाठी बडशोप 2 चमचे, 2 चमचे हिंग, अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल तिखट 4 चमचे, 2 मोठे चमचे बडशोप, 1 मोठा चमचा मेथेदाणे भाजून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट 4 चमचे, हळद 1 चमचा, हिंग 2 चमचे, तेल 2 चमचे गरम करून थंड करून घ्यायचं आहे। ह्या तेलामध्ये सर्व जिन्नस एकत्र करायचे आहे। झाला आपला मसाला तयार। मिक्स झालेला आहे। हे तयार मिश्रण 1 तास झाकून ठेवायचं आहे। 1 तास झालेला आहे। ला छान रस सुटलेला आहे। स्वच्छ करून भरणी घेतलेली आहे। आता त्यामध्ये लिंबाचं लोणचं भरून घेऊया। आता हे छान 8 दिवस मुरू द्यायचं आहे आणि खायला घ्यायचं आहे। गरम गरम भात, त्यावरती तूप आणि हे लोणचं एकदा तर खाऊन पहा। हवा बंद भरणी आपलं लोणचं सुरक्षित। आता वर्षभर भरणी उघडा, हवे तेव्हा लोणचं खा। चका लिंबाच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली? लाईक करा,
शेयर करा, कमेंट करा, सब्सक्राइब करायला विसरू नका।